विद्यार्थी मित्रांनो आता आपण समास या प्रकारातील जो तिसरा प्रकार आहे द्वंद्वा समासा हा, हा सखोल अभ्यासणार आहोत उभय पदार्थ प्रदान हा द्वंदवा समास जे दोन्ही ज्याच्या ज्या समासामध्ये महत्त्वाचे असतात असा तो द्वंद्वळ समास याचे दोन प्रकार आहेत एक इतरेतर तर द्वंद्व समास दूसरा जो है तो समासा हा। समार द्वंद सामसा समास द्वंदो सरपैकी पेला इतरेतर द्वंद्व समास हा बघा तो काही उदाहरण इतने तो दिली आहेत चंद्र सूर्यो चंद्र च सूर्य बालक बालिका बालाका वृक्षलता वृक्षा च, च। रुक्ष लता च आता बघा सामासिक शब्द दिलेला आहे आणि त्या सामासिक शब्दाचा खाली विग्रह दिलेला आहे ते नीट आपण वाचन करायचं आहे आणि आता त्याचा जो नियम आहे तो नियम दिला आहे इतर अधिक इतर भिन्न पदांनी एकत्र प्रयोज्य ते अत्र याच्यामध्ये जी वेगवेगळी पदं आहेत ती एकत्र योजली जातात या समासामध्ये लघु हा न्यून हा हा शब्द हा प्रथम याच्यामध्ये एक नियम असा आहे की जो लहान शब्द आहे लहान शब्द म्हणजेच काय की जो कमी स्वराने युक्त न्यून स्वरयुक्त जो शब्द असेल तो पहिल्यांदा आला पाहिजे उदाहरण द्यायचं तर बालक बालिका हा याच्यामध्ये येईल बालक न्यूनस्वरी तो शब्द हा पहिल्यांदा घ्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरा नियम आहे समस्त नित्यम द्विवचने बहुवचने वा बघा सामासिक पद ही नेहमी द्विवचनात किंवा बहुवचनात असलं पाहिजे साहजिकच आहे दोन पदे असतातच आणि ती जरी एक एक वचनात असली तरी दोन्हींची मिळून द्विवचन होणार किंवा बहुवचन सुद्धा असू शकतात चंद्रचे सूर्याचे दोन्ही मिळून द्विवचनावर चंद्र सूर्य किंवा बालकांचे या उदाहरणामध्ये अनेक मुली आणि अनेक मुली असल्यामुळं बहुवचन झालेलं आहे तिसरा नियम आहे समस्त पदस्य लिंगम उत्तर पदानुसारं सामासिक पदाचे जे लिंग आहे ते उत्तर पदानुसार असले पाहिजे म्हणजे आता बालकहाच्या बालिका हाच्या या उदाहरणामध्ये बालिका हा शब्दानंतर आलेला आहे त्याचं त्या शब्दाचं जे लिंग आहे ते स्त्रीलिंग आहे त्यामुळे स्त्रीलिंगी बहुचनचे जे रूप असतं बालिका हा त्यानुसार सामासिक पदाचं रूप झालेलं आहे बालक बालिका हा चंद्राच्या सूर्याच्या या उदाहरणामध्ये दे देखील बघा नुसार है है ही दोन्ही पदे पुल्लिंगी आहेत त्यामुळे तो काही प्रश्न महत्त्वाचा नाही पण जे दुसरं पद आहे सूर्य याच्यानुसार संपूर्ण सामाजिक पदाचं लिंग हे असणार आहे चंद्र सूर्य हे लक्षात घ्या चौथा नियम आहे प्रथमा विभक्ती ही योजनी या विग्रहामध्ये प्रत्येक पदाची प्रथमा विभक्तीच वापरायची आहे तर ही जी उदाहरणं आपण पाहिली याच्यामध्ये बघा चंद्र सूर्य प्रथमविभक्ती आहे एकवचन आहे बालक बालिका च या उदाहरणामध्ये प्रथमाविभक्तीच आहे पण बहुवचन आहे वृक्षाचं च या उदाहरणामध्ये देखील बघा बहुवचन जरी असलं तरी ते प्रथम बहुवचन आहे पाचवा नियम आहे विग्रहे इति अव्यम उपयोक्तव्यम विग्रहामध्ये प्रत्येक पदानंतर च हे वे वापरावी समस्त पदम प्रति प्रतिपदम अर्थानुसारम सामासिक पद जर बहुवचनामध्ये असेल तर प्रत्येक पद हे अर्थानुसार घ्यायचं आहे तर अर्थानुसार घ्यायचं आहे म्हणजे काय तर समजा एका शब्दामध्ये दोन स सा एकाच सामासिक शब्दामध्ये दोन एकवचनाचे शब्द दिलेले आहेत आणि तिसरा एक पद बहुवचनाचं जर दिलं असेल तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वृक्ष खग पशवाहा या उदाहरणामध्ये वृक्षह च खग च पशवाहा च म्हणजे वृक्ष एक आहे खग एक आहे पशु मात्र भरपूर आहेत पशवाहा असे केलेलं आहे तर त्याचा विग्रह करताना एक गोष्ट लक्षात घ्या की विग्रहामध्ये मात्र त्याचं जे काही त्या शब्दाचा अर्थ आहे त्यानुसार त्याचा विग्रह लिहायचा आहे समस्त पदम द्विवचनेचे प्रतिपदम एकवचनम सामासिक पद जर द्विवचनामध्ये असेल तर विग्रहामध्ये प्रत्येक पदाचं एकवचनच आलं पाहिजे उदाहरणार्थ सूर्य या सामासिक हा सामासिक जे पद आहे ते द्विवचनात आहे मात्र जेव्हा त्याचा विग्रह केला आहे त्यातला प्रत्येक पद हे एकवचनात आहे चंद्र सूर्य तर अत्यंत सोपा असा हा नियम आहे सहजपणे तुमच्या लक्षात येण्यासारखा हा समास आपल्याला चांगल्या प्रकारे कळावा यासाठी खाली काही उदाहरणं दिलेली आहेत बघा पुष्पाणी म्हणजे काय विग्रह कसा करतील आपल्याला अनेक पानं आहेत अनेक फुलं आहेत पत्राणी चुष्पाणी च त्याच्यानंतर दुसरा आपल्याला तयार करायचं आहे तर आपण काय करणार मार्जक सुधाखंड मार्जक सुधा खंडौ अशा पद्धतीने आपण सामासिक शब्द तयार करणार विग्रह काय होणार मार्जक च सुधाखंडः च दोन दोनच त्यातमध्ये पद आहेत आणि एक एकच आहेत त्यामुळे मारुजक हो च सुधाखंडह हो चा। त्याच्यानंतर तिसरं जे चित्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल सामासिक पद कंस चमसाहा कंस चमसाहा तर याच्यामध्ये बघा कं विग्रह कसे येणार कंसाहा चमसाहा च आता इथं कंसाहा च काय येणार कंस म्हणजे वाटी या देखील भरपूर आहेत आणि चमसाहा म्हणजे चमचे देखील भरपूर आहे त्यामुळे कंसाहा च, च अशा पद्धतीने त्याचा विग्रह केला जाईल आता इथं तुम्हाला दुसरी कृती दिली आहे बघा चित्र दृष्ट्वा समास विग्रह लिखत पहिलं चित्र दिलेलं आहे स्कंद च गणेश च विग्रह दिलेलाच आहे मात्र दुसऱ्या चित्रापासून आपण स्वतः विग्रह लिहायचा आहे दुसऱ्या चित्रामध्ये दोन हत्ती दिसत आहेत एक सिंह आहे एक वाघ आहे पाठीमुग हरणं आहेत झाडावर पक्षी आहेत दोन माकडं आहेत या सर्वांना जर वेगवेगळ्या पद्धतीनं घ्यायचं झालं तर फार मोठा सामासिक शब्द तयार होऊ शकेल उदाहरणार्थ सिंहचं व्याघ्रच गजौ च मर्कटौ च मृगाः च पशवाहा च पण जर आपण सर्वनाम घेऊन उदाहरणार्थ खगपशवा खगाहा च पशवाहा च अशा पद्धतीने देखील सामासिक शब्द तयार करू शकतो त्याच्यानंतर तिसरे एक चित्र देण्यात आले आहे बघा तर याचा विग्रह बघा तालह च कुंचिका तालह च कुंचिका च अशा पद्धतीने याचा विग्रह तयार होतो यानंतर बघा चित्रम दृष्टवा समस्त पदम समास विग्रह च लिखत असा एक जिज्ञासापत्रामध्ये प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे या शब्द चित्रावरून सामासिक पद आणि समासाचा विग्रह दोन्ही तुम्हाला लिहायचं आहे ते काम तुम्ही स्वतः करायचं आहे यानंतर आपण दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत समाहार द्वंद्वह आता <coughs> समाहार या शब्दाचा अर्थ पहिला नीट समजून घेऊया समाहार म्हणजे समूह जेव्हा जेव्हा समूहवाचक शब्दांचा उल्लेख केला के जातो त्यावेळेला या समासाचा उपयोग केला जातो बघा मूषक मार्जारम मोषक च मार्जारह चो हो समाहार हा तर बघा उंदीर आणि मांजर हस्तपाद शरीरावयवा हस्तौ चदौ चते समाहारह हात दोन हात आणि दोन पाय त्यामुळेच विवचन वापरले आहे यांचा समूह युकालिक्षम सूक्ष्मजीवा युकाच्या च एतासा समाहार सूक्ष्मजीव युका, युका लिक्षा यांचा समूह हरिद्रा कुंकुम त्यानंतर हरद्राकुंकुमित्यसाहच हरिद्राच्या कुंकुमच्या एकोर समाहारः यानंतर दुग्धशर्क शर्करा सहच दुगंच्या शर्कराच्या समाहारः समाहारा तिलगुढ नित्यसाहच तिला चुढंच्या एक समाहार विद्यार्थी मित्रांनो समास द्वंद्व समास हा कोणत्या शब्दांचा होऊ शकतो हे देखील कंसातील शब्दावरून आपल्या लक्षात येईल जात म्हणजे ज्या जातींचं वैरत्व असतं पशूंमधील काही ठराविक का असे जात वैर असणारे पशु आहेत तर त्यांचा जेव्हा जेव्हा उल्लेख येईल त्या दोन्हींचा त्यावेळेला समाहार द्वंद्व समास केला जातो यानंतर शरीराच्या अवयव सांगण्यासाठी देखील समाहार द्वंद्व समासाचा उपयोग केला जातो सूक्ष्मजीवांचा उल्लेख असेल तर त्या ठिकाणी देखील समाहार द्वंद्व समासाचा उल्लेख केला जातो नित्य साहचर्यम काही गोष्टी असे असतात की ते नेहमी साहचर्यामध्ये असतात परत हळद आणि कुंकू हे दोन्ही दोन्हींचं साहचर्य असतं किंवा दुग्ध शर्करा ह्याचंही बऱ्याच वेळेला साहचर्य असतं तर सहचर्याच्या गोष्टी ज्या काही मुद्दे असतील ते सांगण्यासाठी समार ध्वध् समासाचा उपयोग केला जातो तिळगुडम जा मध्ये सुद्धा तिळगुळ आपण त्याला म्हणतो हे नेहमी एकत्रित उल्लेख केले जातात त्यामुळं त्यांचा समाहार समास होतो तर अशाच पद्धतीनं समार समासाचा उपयोग केला जातो तर इथं समास हा जो भाग भाषासूत्र दोनमध्ये आपणाला आलेला आहे तो इथं संपलेला आहे यामध्ये आपण दोन समास पाहिलेले आहेत इतरेतर दोन दो समास आणि समाहार दोनव दो समास तर त्यांचा नीट अभ्यास करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये